लढतोय. कारण त्यांनी परिधान केलेला अशी मुलाने सांगलीचा पलवान आहे. आणि सरपंच भावेश्वर पाटील एनआयसी कोच सुभेदार या पदावरती कार्यरत असणारे सेना दलामध्ये आठ देशाचा दौरा केला. क्रिकेटमध्ये काहीला पटका आणली. या गावचं नाव तुरुंगा सता समुद्रापडे फडकवण्याचं काम भावेश्वर पाटीलने केलेलं आहे. आणि कुस्ती हे चुवांचे प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. ते कुस्ती वाढावी जोपासावी त्याच्यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न चालू केलेला आहे. कुस्ती पाहता येत नाही म्हणून होत त्यावर ते खर बसला प्रक्षेपण करण्याचे दहरी पटाला लागण्याचा सुंदर प्रयत्न दहरी पटाला लागलेला आणि निवडल्यापर्यंत कुस्ती विलोद करेला कुस्तीला छोटं मैदान आहे. परिस्थिती बघून पहिल्यांदा कुस्ती केली पाहिजे. मला मैदानाचं बारखं नाश्ता येईन अंगणवाकडे असं करायचं नाही का. परिस्थितीला सामावून घेऊन जो खऱ्या अर्थाने कुस्ती करतो तोच खरा पहिला. या ठिकाणी एक समस्त ग्रामस्थ सरपंच साहेब आहे. सरपंच साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करतो. सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. समस्त ग्रामस्थ आहेत. एकच विनंती आहे, मैदान फार आपुल आहे. चार पावलं मागे की आले की कुस्ती कडेला जाते. त्यामुळे काही पैलवानांची कुस्ती पटाला लागलेली आहे. पट निघणार आहे दुहेरी, परंतु तोपर्यंत कुस्ती कडेला येते तेव्हा या मैदानाची रुंदी वाढावी अशा प्रकारची एक ठराव करून या ठिकाणी हे मैदान वाढवावं. या सूचनेला जर तुम्हाला सर्वांची साथ असेल तर तालांच्या मैदानामध्ये आपण या सर्वांचे स्वागत करावं आणि त्या ठिकाणी हा अभिनंदनाचा ठराव करावा अशा प्रकारे सरपंच साहेबांना विनंती करतोय. सर्व सदस्यांनी त्याला साथ द्यावी आणि स्वच्छ वर्षाचं मैदान या रुंद मैदानामध्ये व्हावं एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि महाप्रसादाचा लाभ उद्या सकाळी आणि शीत करण्याचा प्रयत्न करतोय. सरपंच रुंदीकरण करावं अशी सगळ्यांची पैलवानांची अपेक्षा आहे. आमची देखील अपेक्षा आहे. कारण दुहेरी पट काढला की चीन होण्याच्या ठिकाणीच कुस्ती कामाला येऊन लागते. भुसा भागण्याचा प्रयत्न आहे आनंद मिळवण्याचा. भेसाचे दोन तीन प्रकार आहेत. पायलावून घेसा, नवंदर काढून घेसा, फुटकर घेसा. यामध्ये हाता नवंदर काढण्याचा प्रयत्न होता. म्हणून कुठल्याच ठिकाणी मानाचा कस काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मानाचा कस काढणे म्हणजे पैलवानाची ताकद कमी करणे. 1968 ला जन्म त्या ठिकाणी कुस्ती झालेली होती. साधिक पंचायती आणि शंभूराम पैलवान कसा लढला याला अधिक महत्व आहे. आणि खिलाडू वृत्ती पाहिजे आणि हे शिकण्या